sugarcane. Plants like carrot, radish perform vegetative propagation with the help of roots. म्हणजे कॅरेट असेल रेडिश असेल ते पण काय करणार आहे मुळांच्या द्वारे काय होणार आहे त्याचं वेजिटेटिव्ह प्रोपगेशन होणार आहे. म्हणजे कॅरेट आणि रेडिश हे कुठं उगवणार आहे सांगा जमिनीच्या भागात आतमध्ये असणार आहे. कॅरेट आणि काय रेडिश हे पण काय असणार आहे वेजिटेटिव्ह प्रोपगेशनच्या भागामध्ये मोडणार आहे आणि त्याचं पण रिप्रोडक्शन याद्वारे होणार आहे. काल हा व्यवस्थित हा नेक्स्ट कुठल्या बघा स्पोर फॉर्मेशन तो लिहून घ्या. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हे पॉइंट यामध्ये ऍड करा. तुमचा एक्स्ट्रा एक्स्ट्रा पॉइंट होता त्याचं उत्तर. आता यामध्ये स्पोर फॉर्मेशन म्हणजे बघा काय यामध्ये त्याला आकृतीचा आपण सर्व ऑब्झर्वेशन करून घेऊया. आकृतीमध्ये काय बघा यामध्ये जे लहान लहान तंतू दिसत आहे त्याला बी म्हणतो आपण त्याला म्हणायचे स्पोर्स. आणि हा जो पूर्ण गोल भाग आहे त्याला काय म्हणायचं आहे हा गोल भाग हा गोल भाग स्पोरेंजियम म्हणायचं बीजाधानी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आहे बीजाधानी. आणि आत मध्ये मी पान केलाय बघा त्याला काय म्हणायचं आहे स्पोर्स. बरोबर आहे. आणि हे जे दिसते की नाही आपल्याला दिसतोय त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे कवक तंतू म्हणायचं. काय म्हणायचं आहे कवक तंतू हायफे. काय म्हणायचं आहे हायफे हायफे. आणि ह्याला रायझॉइड मुला जी मुळा असतात त्याला काय म्हणायचं आहे रायझॉइड. बरोबर आहे का. आता यामध्ये इथं आपल्याला काय दिसते बघा हा पावाचा तुकडा मी दाखवलेला आहे पीस ऑफ ब्रेड आहे पावाचा तुकडा. एक दोन तीन दिवस मी काय केलेला बोलचा जागी ठेवला त्यानंतर मला इथे हिरवा भाग दिसला आपल्या दादामध्ये वगैरे अन्न शिल्लक राहतो. बरोबर आहे का. आता बघा आता व्हिडिओ बघा मेसेज आला आहे की सर. हा त्यामध्ये एक हिरवा थर दिसतो आपल्याला त्याला म्हणायचं ग्रीनिश लेअर. ग्रीनिश लेअर मी काय केलेलं सांगा हा थर जो ग्रेनिश लेअर झालाय तो मायक्रोस्कोप मध्ये पाहिला तर तुम्हाला असा भाग दिसणार आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये. हा जो हिरवा थर आहे तो असा दिसणार. तर यामध्ये तुम्हाला काय काय कंटेंट दिसतंय स्पोर्स आहे हा जो गोलाकार भाग दिसतो सगळे त्याला म्हणायचं स्पोरेंजियम. बरोबर आहे का. आणखी यामध्ये बघा एक्सप्लेनेशन कसं करायचं. When we spread in mid place after 2-3 days fungus will grow on it. ज्यावेळी मी दोन किंवा तीन दिवस काय करेन बाव एका ओलसर जागे ठेवला की तुम्हाला काय दिसणार आहे फंगस किंवा बुरशी येईल. फंगी लाईक म्युकर आता कोणती बुरशीचा प्रकार सांगितलं कोणती बुरशी म्युकर नावाची बुरशी आहे. त्या बुरशीमध्ये काय कशी आहे ती फिलामेंटस बॉडी आहे. कशी बॉडी आहे फिलामेंटस बॉडी. फिलामेंटस बॉडी म्हणजे काय बारीक बारीक धागे सारखे तंतुमय असा भाग आहे. यामध्ये सगळे बघा तंतू दिसत सगळे तंतुमय असतात जाळीसारखा भाग असतो तो. आपण बघितलं पाव वगैरे किंवा ब्रेड आपण असं ओढून काढला की मध्ये जाळी दिसत नाही जाळीदार भाग असतो हा. दे हॅव स्पॉरेंजिया त्या फंगीमध्ये काय असणार आहे असे गोलाकार भाग दिसणार त्याला आपण स्पॉरेंजिया म्हणायचं. वन्स द स्पोर्स आर फॉर्म ज्यामध्ये यावेळी स्पोर्स तयार होतील बारीक बारीक बिया तयार होतील स्पॉरेंजिया बस्ट हा जो गोलाकार भाग काय वगैरे फुटतो. मग इथं आपण एक फुटलं दाखवूया हा गोलाकार भाग काय होतो फुटतो यातून काय बाहेर पडणार आहे स्पोर्स बाहेर पडणार. आणि स्पोर्स काय होणार परत त्या पावर पडणार परत अशी बुरशी वाढत जाणार. स्पोरेंजिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज्ड आणि स्पोर्स काय होणार आहे बाहेर पडणार आहे. आता स्पोर्स पासून परत काय होणार आहे सांगा परत बुरशी वाढणार आहे. स्पोर्स जर्मिने स्पोर्स काय करतात तर मुरतात त्याला अंकुर फुटू लागतो. जर्मिनेट म्हणजे मुरणे रुजणे बिया जसं रुजतात ना मातीमध्ये इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस. आता जे स्पोर्स आहे ते कुठे पण रुजू शकतात ओलसर जागे किंवा उष्ण जागे. अँड न्यू फंगल कॉलनी फॉर्म होणार आणि नवीन कॉलनी तयार करायची त्या कवकाची किंवा त्या बुरशीची.
लक्षात ठेवा हे कळलं सगळ्यांना स्कोर फॉर्मेशन म्हणजे काय आहे बीजगणित म्हणजे काय आहे असे प्रश्न कसा विचारतात स्कोर राइट नोट ऑन स्कोर फॉर्मेशन असा प्रत्येक वेळी प्रश्न विचारलेला आहे येऊन घ्या काय शंका असेल तर विचारू द्या आकृती पण महत्वपूर्ण आहे आकृती देऊन तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारते